विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मराठी कथात्मक साहित्य या आपल्या क्रमिक पुस्तकात आपणाला एकंदरीत 6 साहित्य प्रकारांचा अभ्यास करायचा आहे. चरित्र, आत्मकथन, कथा, प्रवास वर्णन, ललित गद्य व कादंबरी अंश. या अगोदरच्या तासिकांमध्ये आपण चरित्र पाठांचा अभ्यास केला आहे. आजच्या तासिकेत आपणाला कथेच्या अभ्यासाकडे वळायचं आहे. कथा म्हणजे काय, कथेचे घटक कोणते असतात, जी कथा आहे त्या कथेचा अभ्यास कसा करायचा, या सगळ्या गोष्टींबद्दल मी अजिबातही चर्चा करणार नाही. कारण मागच्या सत्रात आपण कथा या साहित्य प्रकाराचा विस्ताराने आणि सखोल अभ्यास केलेला आहे. या सत्रात देखील आपण कथेचा अभ्यास करणार आहोत, पण एकच कथा आहे. एकच कथा, ती आहे शेवंतीचा खराटा या नावाची, श्री म माटे या मराठीतील अतिशय महत्त्वाच्या लेखकाची. आजच्या तासिकेत आपणाला या कथेचं वाचन करायचं आहे आणि पुढील तासिकेत आपण कथेच्या विवेचन आणि विश्लेषणाकडे वळू. सर्वप्रथम आपण लेखकाचा परिचय करून घेऊ. शेवंतीचा खराटा कथेचं नाव, लेखकाचं नाव श्री म माटे, श्रीपाद महादेव माटे असं त्यांचं नाव. 1886 ते 1957 हा त्यांचा जीवन कालखंड. निबंधकार, कथालेखक, विचारवंत आणि आदर्श शिक्षक म्हणून परिचित. अस्पृश्यांसाठी तळमळीने झटणारे समाजसेवक म्हणून त्यांचा नावलौकिक. त्यांनी सूक्ष्म निरीक्षणा आधारे लेखनातून तात्विक चिंतन आणि समाज व्यवस्थेचे विश्लेषण केलेले आहे. साहित्यधारा, विचारधारा, कोवळे निबंध, साहित्य मंजिरी, विचार गुंफा हे त्यांचे वैचारिक निबंधाचे संग्रह आहेत. तर उपेक्षितांचे अंतरंग, अनामिका, माणुसकीचा गहिवर, भावनांचे पाझर इत्यादी त्यांचे कथासंग्रह आहेत. संत, पंत, तंत, गीता तत्व विमर्श, रामदास स्वामींचे प्रपंच विज्ञान या ग्रंथांबरोबरच पश्चिमेचा वारा ही त्यांची कादंबरी प्रसिद्ध आहे. याशिवाय काही लघुचित्रे प्रकाशित आहेत. त्यांनी निवडक ग्रंथांना प्रस्तावनाही लिहिलेल्या आहेत. वाचकांना चटका लावणारी भाषाशैली यामुळे त्यांना मराठी साहित्य विश्वात महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेसाठी हा लेखकाचा विशेष खूप महत्त्वाचा आहे. वाचकांना चटका लावणारी भाषाशैली यामुळे त्यांना मराठी साहित्य विश्वात महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. असो, या कथेतून लेखकाने काम कोणतेही असो ते निष्ठेने केले पाहिजे या जाणीवेतून माणुसकीने ओतप्रोत भरलेल्या शेवंताचे भावविश्व चित्रित केले आहे. मी कथेच्या वाचनाकडे वळतो. ही एक झाडूवाली बाई आहे. झाडूवालीचे चरित्र ते काय असणार? अवघा जन्म या बाईने खराटा फिरविण्यात घालविला आहे. या कामाला तू केव्हा सुरुवात केलीस म्हणून एकदा मी तिला विचारले तेव्हा ती म्हणाली, पदूर आला तेव्हा धरण. मी तेव्हा 13-14 वर्षाची असेल. आज तिचे वय 65-66 वर्षांचे असेल. निदान तिची 60 तरी खास उलटलेली आहे. आता जर तुम्ही तिला पाहिले तर हे एक चोळामोळा झालेले माणूस आहे असेच तुम्ही म्हणाल. तिला नीट दिसत नाही, तिच्या तोंडात दात नाहीत, तिच्या तोंडावर आणि सर्वांगावर चिरम्या आणि सुरकुत्या यांची आखणी झालेली आहे. मनाने ती खिन्न झालेली आहे. लेखानं एक मुठभर माती दिली म्हणजे झालं, असे ती उद्वेगानं म्हणते. नवरा, मुलगे, लेकी, सुना, नातवंडे यांच्या तिच्या आठवणी अर्थातच कायम आहेत. यातली कैक माणसे आता नाहीशी झालेली आहेत. नवरा कवाच मरून गेला, थोरला लोक 4 पोर ठेवून निघून गेला. सुनेनं पोर माझ्या पदरात टाकली आणि ती बी एका बाबा बरोबर निघून गेली. धाकटा लोक उलीसा बरा हाय.
लेकी समद्या उलातल्या सून झाळा साळा झाडती पार सडकणी हिंडत्यात हा या स्त्रीच्या प्रपंचाचा हिशेब आहे. या साऱ्या गोष्टी जरी अस्थिर असल्या तरी पदूराला तवापासून आतापर्यंत एक गोष्ट मात्र तिच्या प्रपंचात कायम राहिली आहे, ती म्हणजे तिचा खराटा होय. हा खराटा आज 40-45 वर्षे तिची सोबत करीत आला आहे. त्याने तिला कधीही अंतर दिले नाही. नवरा होता तेव्हा आणि नवरा मेल्यावर, थोरला लेख होता तेव्हा आणि तो मेल्यावरही तिचा तो खराटा घराच्या आतल्या कोपऱ्यात तिच्या जीविताची राखण करीत आज 40 वर्षे उभा आहे. थोडे दिवस झाले ती सेवानिवृत्त झाली आहे, म्हणजे मुंशी बाटलीने तिला घरी बसविले आहे. आता तो खराटा अष्टप्रहर तिच्या प्रपंचाच्या वाताहतीची मूक साक्ष देत तिथे उभा असतो. नगरपालिकेने तुला घरी बसविले तर तू आता खातेस काय? हा प्रश्न माझ्या ओठांवर आला होता पण मी तो विचारला नाही. असल्या प्रश्नांच्या उत्तरांनी मनात फारच कालवा कालव होते, त्यामुळे ते विचारण्याचे धाडस माझ्याने पुष्कळदा होत नाही. आलेले उत्तर झिंझण्या उत्पन्न करीत मनात घुसले तर पुढे तात्पुरते काही करता येते पण कायमचे काहीच करता येत नाही. ही जाणीव मनाला अतिशय उद्विग्नता आणते. म्हणून असले प्रश्न विचारवतच नाहीत. पण मला पक्के माहीत आहे की या वृद्ध स्त्रीची सध्या हलाखी आहे. लेखाच्या आणि सुनेच्या तोंडाकडे आशेने पाहत बसणे एवढेच तिला आता शिल्लक राहिलेले आहे. खराटा स्तब्ध झाला आहे, हातापायाला अशक्तता आलेली आहे आणि ही स्त्री मुठभर मातीची वाट पाहत आहे. हा या स्त्रीच्या जीविताचा हिशेब आहे, हा तिच्या जीविताचा इतिहास आहे. खराटा ही तिच्या जीविताची निशाणी आहे. एकदा बोलता बोलता ती मला म्हणाली, माझं पहिलं नाव शेवंती होत, सासरा राई म्हणाया लागला. या स्त्रीचे पहिले नाव शेवंती होते. ही शेवंती आज तुम्ही पहा शुद्ध खराटा बनली आहे. बापाने काय हौसेने शेवंती हे नाव ठेवले असेल, पण हे फुलेरी झुडूप आता मरगळीला आलेले रोगट नीरस रोपटे बनले आहे. सासऱ्याने हिचे नाव राही ठेवले. राही म्हणजे राधी, राही रखुमाबाई राणी या सकळा. या आरतीतल्या ओळीत जी राही आहे ती कृष्णाची राधी म्हणजे राधा होय. याहून चांगले नाव कुणाला तरी ठेवता येईल का? पण नावांनी सामाजिक परिस्थिती बदलते काय? माणसाला निराळी किंमत येते काय? या स्त्रीची सध्याची स्थिती पाहिली आणि आजवरचा तिचा व्यवसाय पाहिला म्हणजे या सुंदर नावाचे विडंबन झाले आहे, अथवा ही नावे तिला ठेवून तिचेच विडंबन करण्यात आले आहे असे वाटते. शेवंतीचा पाकळ्यांचा झपका आणि तिचा उग्र मधुर सुवास, राधेचे रमणीय प्रेम यांची पुसटही खूण तुम्हाला इथे दिसायची नाही. सुवास म्हणजे अमंगल राहणी आणि प्रेम म्हणजे देहधर्म एवढेच तिच्या वाट्याला आलेले आहे. नवऱ्याविषयी बोलताना राहीच्या मनाला कड येतो. ती त्वेषाने म्हणते, तेन काही माझ बर केलंय, घर हात अंत्यो राहाचा तिकड, काय सांगाव तुमासनी. नवऱ्याची संगती तिला लाभली पण प्रीती लाभली नाही. तोही तिचा विषाद मनाच्या तळाशी अजून राहिला आहे. प्रसंग आला तर उधसून वर येतो. मोठा मुलगा मरून गेला पण सुनेने तरी टिकून राहावायचे होते. पण सामाजिक सुधारणेची अभिनव तत्वे न कळताच केवळ उपजत बुद्धीने ती घरातून निघून गेली. मुलांची काळजी अजिने करावी, आता ही वृद्ध स्त्री काय करणार? ती थकली आहे, तिचा झाडणीचा पगार बंद पडला आहे, ती निराश झाली आहे. साऱ्या जन्मात सुखाचा विसावा तिला कुठेच सापडलेला नाही. ती फक्त मुठभर मातीची वाट पाहत आहे. सबंध जन्मच्या जन्म तिचे नुसते पोतेरे झालेले आहे. पोतेरे नाही तर काय?
राहिला मी आज 30-35 वर्ष तरी पाहत आहे. मरी आई पासून शीतला देवी पर्यंतची बाजू झाडाचा वाटा तिच्याकडे असे. मी तिच्या आळीत रात्रीचा शिकवायला यायचा, कोणाचे काही बरे वाईट पाहायचा. स्वाभाविकपणेच राही मला चांगले ओळखू लागली आणि पुढे पुढे तर ती आपल्या प्रापंचिक सुख दुःखाच्या गोष्टीही मला सांगू लागली. होता होता जीर्ण दिसू लागली. वय होऊ लागले तसे तसे तिला ते ओणव्याने करावयाचे कष्ट होईनासे झाले. मुंबईच्या झाडणारांना उंचच उंच झाडू दिलेले असतात, त्यामुळे झाडणारांना वाकावे लागत नाही. पुण्यास तो प्रयोग म्युनिसिपालिटीने एकदा करावयाचे ठरविले, पण झाडणाऱ्या बायका पुरुषांनी बहुमताने ती सुधारणा त्याज्य ठरविली. ओणव्याने झाडणेच त्यांना परवडले. वय होत चालले तस तसे हे कष्ट जाणवू लागले आणि मग राहीच्या कमरेला एक मळके सुडके बांधलेले दिसू लागले. ते बांधून का होईना, पण झाडीत राहणे तिला प्राप्तच होते. आपले प्रॉव्हिडेंट फंड, आपली पेन्शने, आपल्या हक्काच्या रजा, आपल्या आजारपणाच्या रजा, आपल्या प्रासंगिक रजा, म्हणजे लांबून आपल्याकडे पाहणाऱ्यांना ती एक नवलकथाच वाटते. त्यांच्यातील मर्म ज्यांना कळले ते संतापाने फणफणतात आणि ज्यांना कळत नाही ते कपाळाला हात लावतात. राही या दोहीलाही पारखी होती. तिला या गोष्टी मुळात माहीत नव्हत्या. तिला वाटे हे असेच चालावयाचे. कमरेला तो मळकट धडप्याचा गुंडाळा बांधून राही खराट्याचे फेरे सरासर करी. हेमंताचा पाचोळा, वसंताचा धुरोळा आणि वर्षाचा चिखल या सर्वांवर राहीपाशी एकच तोडगा होता आणि तो म्हणजे तिचा तो खराटा. कोणी झळक पळक गृहस्थ असोत नाहीतर एखादे गाढव चाललेले असो, राहीचा झपाटा एक सारखा चालायचा. एकदा खाली मान घालून तिचे काम चालू झाले म्हणजे ती सर्वांना सारखीच लेखी, म्हणजे कोणासच लेखीत नसे. पण राहीने श्रीमंताला मान दिला नाही, पदवी तिला कळली नाही आणि सोवळ्याची बूज तिने राखली नाही. तरी ममत्व, सहानुभूती आणि कृतज्ञता यांना ती पारखी झाली नव्हती. खाली दृष्टी असूनच पण मी येताना दिसलो की राही आपल्या खराट्याचा झपाटा एकदम थांबवी, खराटा खाकोटीला धरी किंवा रस्त्यावर टाकी आणि दोन्ही हात जोडून मला मनोभावे नमस्कार करी. मला खरोखर लाज वाटे. मी या स्त्रीसाठी काय करीत होतो बरे? खचित काही नाही आणि काही करीत असलो तरी त्याला करणे हे नाव तरी शोभले असते का? पण तिला माहीत होते की हा गृहस्थ रात्रीचा अंधार असो, पाऊस असो, थंडी असो, आपल्या वस्तीत येतो, पोरांना शिकवितो, कोणाचं गाऱ्हाणं असलं तर ते ज्या त्या ठिकाणी पोचते करतो, प्रसंग पडल्यास औषध पाणी करतो, वर बरे बोलतो, एवढे तिला बस्स होते. माणुसकीच्या जागृतीला किती अल्प पुरते पहा. झाडण्याच्या कामी ती मग्न असता कलत्या नजरेने मी तिला दिसलो म्हणजे थांबून ती थोडी हसे आणि नमस्कार करी. मी दोन्ही हातांनी नमस्कार करी. कसे काय आहे राहीबाई? बरं हाई आपल्या पायाच्या पुण्याईन. इतका संवाद होऊन मी पुढे जाई. असे कितीतरी वर्ष चालले होते. माझी गाठ पडल्याने तिला बरे वाटते, तिला हसावेसे वाटते, हे काय थोडे आहे असे मला वाटे. वाटेल तसले लोक येत जात असले तर जी बाई आपल्या खराट्याची फैर यत्किंचितही थांबवित नाही, उलट प्रसंग विशेषी त्यांना चमकाविते, ती आपल्याला पाहताच थांबते, धूळ उडविणे चूक होईल असे मानते, आदराने बाजूला होते आणि नमस्कार करते, हा एखाद्या राजाला मिळावा तसा मान मला मिळतो असेच मी समजत असे. प्रेमळ गरिबांचा मान स्वीकारणे हे श्रीमंतांच्या जुलमाच्या रामरामापेक्षा किंवा कृत्रिमतेपेक्षा जास्त सुखप्रद वाटलेच पाहिजे.
आठवण झाली म्हणून सांगतो. आप्पा बळवंताच्या चौकात एक चांभार मुलगा जोडे दुरुस्त करीत बसत असे. मी रात्रीच्या वेळी त्याच्या आळीत शिकवायला जात असे. अर्थात त्याची माझी घनदाट ओळख होती. सकाळपासून संध्याकाळ पर्यंत हजारो लोक या चौकात त्याच्या अंगावरून जात, कोणी कामासाठी थांबतही. पण हा लहानगा कष्टी जीव घुमच बसलेला असे. पण मी शाळेत जाता येता दिसलो म्हणजे त्याचे दुर्मुखलेले ध्यान एकदम बदले. तो मंजूळपणाने हसू लागे व नमस्कार करी. मी अंगावरून गेलो म्हणजे पुन्हा त्याचे दुर्मुखलेपण परत येई. दिवसाच्या काठी एकदा तरी त्याच्या मनाची कळी खुलायला आपण कारण होतो याची मला धन्यता वाटते. राईच्या हास्याने आणि नमस्काराने मला हेच समाधान लाभत असे. एरवी अत्यंत तामस परिस्थितीत व्यतीत होत असलेले तिचे जीवित पाहून मला खरोखरच दुःख होईल. तिचे ते वर्षानुवर्ष चाललेले झाडणीचे काम पाहून कोणीही सरदय माणसाला आत्मरोपाचा गुटका गिळावा लागला असता. माझ्या मनात अनेक संकल्प रूप विकल्प उत्पन्न होत. मीही ते झाडण्याचा उद्योग बभरा न करता करून पाहिला. शिष्यांनीही माझी साथ केली पण त्याचा उपयोग होत नाही. माझ्यापेक्षा शतपट त्यागी आणि कर्मशूर जे सेनापती बापट, त्यांनी हे करून पाहिले पण हे केल्याने भागत नाही. समाजाची घडण बैठक मांडणीच बदलावी तेव्हा आपदग्रस्तांच्या आपत्ती दूर होतात. आपण तेथे काम केल्याने आपल्या हेतूची सचोटी सिद्ध होते व आपल्या मनाला समाधान लाभते. इतकेच त्याने प्रश्न सुटत नाही. आणि ही कामे स्त्रियांवर पडतात याने तर मन फारच दुखावते. मागासलेपण अस्पृश्यपण आणि स्त्रीत्व यांचा मिलाप फारच भयंकर असतो. जनाबाईंचे वाङ्मय भक्तीपर खरे, पण दासीपण आणि स्त्रीत्व यांच्या दुःखाने तिची ती भक्ती केविलवाणी झालेली दिसते. राईचे सामाजिक दुःख खरोखरच जालिमच असे, पण स्त्रीत्वाच्या अधिक सूक्ष्म आणि दाहक दुःखाची त्यात भर पडे. जर्मन वसाहतीत हे रस्ते झाडण्याचे काम अजिबात बंद केलेले असे. ज्या त्या घरमालकाने आपापल्या घरापुढचा रस्ता साफ ठेवला पाहिजे असा कायदाच जर्मन वसाहत सरकारने केलेला असे. हा कायदा आपण सर्वांनी पत्करावा असाच आहे. पहिल्या महायुद्धाच्या वेळी तिकडी ही तऱ्हा मी वर्तमानपत्रात वाचली तेव्हापासून मला वाटत आले आहे की या राही सारख्या स्त्रियांना मुक्त करण्याला हा फार उत्तम इलाज आहे. पण हे केव्हा व्हायचे? कोण घडवून आणणार? तोपर्यंत हे राईचे दुःख असेच टिकून राहणार. राईच्या मनाला एक मानव हक्काचा विरंगुळा असे. जे एक दोन रस्ते स्वच्छ ठेवण्याचे काम तिच्याकडे असे, त्या रस्त्यातील प्रत्येक घरातून सणासुदीला वाढणे मागण्याचा हक्क आपला आहे असे ती समजत असे. आणि घरवाल्या स्त्रिया तिचा हा हक्क खुशीने मान्य करीत. दिवाळीची थोडी बहुत ओवाणीही राहीला मिळत असे. पगाराच्या बाहेरची राहीची अवांतर प्राप्ती ही एवढीच, पण तिला तीही अनमोलाची वाटे. माणसे सुग्रास अन्नाला भुकेलेली असतात. तेवढा घास मिळाला तर त्यांना समाधान वाटते. मिळणाऱ्या पैशातून ही कधीच साधत नाही, पण ते हवे असते मात्र त्याचा लाभ या वाढण्यातून होतो. राही खरोखर इमानी आणि पतीची बाई होती. तिला कोणी हिडीस फिडीस केलेले मी पाहिले नाही. साऱ्या बायका राई राई असे करीत. पण यात काय आहे? हे सारे उपकाराचे, ओशाळगत आणणारे आणि केवळ देकाराचे असते. हा कसला हक्क? पण राईला हा निराळा विचार कळण्यासारखा नव्हताच. ती या हक्कानेही संतुष्ट होई. मानवी मन न्यावे तितके खाली जाते आणि चेतविले तर तितकेच भरारत उंचही जाते. ही शरीर वासना राहीने माझ्यापाशी एकदा मनमोकळेपणाने व्यक्त केली. तिला चहा आवडतो असे दिसले. सर्वांनाच आवडतो तसा तिलाही आवडतो. गाठ पडली तेव्हा इकडचे तिकडचे बोलणे झाले.
जीर्ण झालेल्या तिच्या मुखावर पुरुषाशी बोलताना प्राप्त होणाऱ्या सलज्जपणाची छाया अजूनही दिसते. त्यातही आपण काही मागत आहो अशी जाणीव असली म्हणजे मनुष्य सलगीचे असो गरीब असो त्याला थोडा संकोच वाटतो आणि तो मुखावर उमटतो. हा उपजत संस्कृतीचा भाग आहे. राहीला चहा हवा होता पण पैसे नव्हते. ती लाजून मला म्हणाली, मला चहाला पैसे हुवत. मला प्रथम नीट कळले नाही कारण राही बोथरी झाली आहे. ती पुन्हा म्हणाली, मला चहाला पैसे हुवत. मी एक रुपया राहीच्या हातावर ठेवला. तिचा जीव एवढा झाला. तिची माझी गाठ फार दिवसांनी पडली होती. तिने तरी कोणापाशी मागायचे. राहीच्या आनंदात माझा आनंद आहे. अशी ही राही आता जल्दीने थकत चालली आहे. तिचे तिला हे दिसतच आहे. लेकानं मुठभर माती आपल्या अंगावर घातली म्हणजे आपले झाले अशा मनस्थितीत ती सध्या आहे. माणूस मनाने चेतवर येऊन ठेपले की ते पुढे फारसे जगत नाही. राहीचा काळ आता जवळ आलेला असला पाहिजे. शेवटी तिच्याशी बोलणे संपवून जेव्हा मी परत निघालो तेव्हा तिला उद्देशून मी मनात म्हणालो, राही तुझे नाव शेवंती, पण 65 वर्ष या जगात आणि समाजात जगून सुद्धा शुद्ध खराटा होऊन गेला. तुला कसलेही सुख लागले नाही. तुझ्या काळात चुकीची दुरुस्ती कोणालाही करता येण्यासारखी नाही. तू गेलीस तरी तुझी ही गटारापाशी लोळणारी नातवंडे खरोखरच ती मानावर करून चालू लागतील. ती आक्रोश करतील. स्वाभिमानाचे कडकडीत शब्द ती बोलू लागतील. काळाचा ओघ आणि स्वकीयांचे प्रयत्न तुझ्या लेकरांना अनुकूल आहेत. तुझी लेकरे समाजावर चौताळून उठतील. पण समाज जात देतो असे दिसते. सहस्त्रावधी वर्षांचे हे दुखणे दोन पिढ्यांच्या अवकाशात उताराला लागले आहे हे पाहून जीव हर्षभरित होतो आणि थक्कही होतो. जे सुग्रासन तुला मिळाले नाही ते तुझे नातू खचित खातील. जे वस्त्र तुला कधी लेता आले नाही ते तुझ्या नाती अंगावर घालून खचित मलपतील. आणि ज्या उंच हवेल्यांच्या दारापुढचा केर काढण्यापुरतीच तू त्यांच्या आसपास जात होतीस त्यात राहण्याचे भाग्य तुझ्या नातवंडांना खचित लाभेल. दरम्यान वाट्याला आलेले आपले दुर्भाग्य शिरावर बाळगीत तू शाश्वत काळाशी एक रूप हो. मित्रांनो, माणुसकीचा गहिवर या कथा संग्रहातून घेण्यात आलेली ही अतिशय आगळी वेगळी कथा. या कथेचं वाचन आपण पूर्ण केलेलं आहे. पुढील तासिकेत आपण तिचे विवेचन आणि विश्लेषण करू. धन्यवाद. आभार.